नमस्कार, आपल्या या मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कॅनडा सिरीज सुरू करणार आहोत आणि त्याचा हा पहिला पार्ट आहे. तर येत्या 15-20 दिवसामध्ये सप्टेंबर इंटेकची मुलं ही ट्रॅव्हल करणार आहेत आणि त्यांच्यासाठी उपयोगी पडेल या हेतूने मी बॅगेज रिलेटेड व्हिडिओपासून सुरुवात करते आहे. तर आजच्या या पार्टमध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळ्या टाईपचे बॅगा कोणत्या असतात आणि त्याची डिटेल माहिती आपल्याला कुठे मिळेल, त्याची साईज आणि वेट किती असावं, आणि बॅगेची वॉरंटीबद्दल थोडंफार बोलूयात, आणि TSA लॉक काय असतं आणि ते कशासाठी लागतं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. मोस्टली इंटरनॅशनल स्टुडंटला 2 चेकिन बॅग्स आणि 2 केबिन बॅग्स अलाउड असतात. या सगळ्याची माहिती आपल्या फ्लाईटच्या तिकीटवर दिलेली असते, जी मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवते की हे जे एक तिकीट आहे त्याचे कनेक्टिंग फ्लाईटचे तिकीट आहे आणि प्रत्येक कनेक्टिंग फ्लाईटला किती तुम्ही लगेज घेऊन जाऊ शकता हे दिलेलं आहे, जे येल्लो हायलायटरने मी हायलाइट केलेलं आहे की तिथे 23 किलोच्या 2 बॅग्स अलाउड आहेत चेक इन बॅग्स. आणि केबिन बॅगसाठी आपल्याला साईटवर जाऊन बघावं लागणार आहे. हे तिकीट आहे ब्रिटिश एअरवेजचं, त्यामुळे ब्रिटिश एअरवेजच्या साईटवर जाऊन आपल्याला बॅगेजचं डिटेल्स बघायला मिळतील. चला तर मग आपण ब्रिटिश एअरवेजच्या साईटवर जाऊन बघूयात. ब्रिटिश एअरवेजच्या साईटवर गेल्यानंतर सर्च इंजिनमध्ये आपल्याला बॅगेज म्हणून सर्च करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बरेचसे डिटेल्स येतात. तर पहिलं बॅगेज इन्फॉर्मेशन म्हणून जी लिंक आहे तिथे क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला पूर्ण डिटेल्स बघायला मिळतात. तर इथे बॅगेज अलाउन्स किती असलं पाहिजे ते सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर हँडबॅग्स, तर हँडबॅग्समध्ये आपल्याला साईज किती असायला पाहिजे आणि त्याचं वजन किती असायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर केबिन बॅग आहे ती किती साईज असायला पाहिजे आणि किती वजन असायला पाहिजे त्याचं हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि स्टँडर्ड चेक्ड बॅग किती असायला पाहिजे ते सुद्धा सगळे डिटेल्स दिलेले आहेत. आणि इथे फाइंड युअर अलाउन्स म्हणून जे बटन आहे तिथे ज्याचं तिकीट आहे त्याचे त्याला तिथे किती अलाउड आहे बॅगेज हे सगळं तिथे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ॲड मोर बॅग्स म्हणून जे बटन आहे तिथे तुम्हाला जर जास्त लगेज घेऊन जायचं असेल तर त्याचे डिटेल्स तिथे मिळतील. फाइंड युअर अलाउन्समध्ये जाऊन आपण आपलं जे तिकीट आहे फ्लाईटचं तिकीट आहे त्याची सगळी माहिती भरून मग आपल्याला बॅगेज इन्फॉर्मेशन ते शो करतं. तर इथे सगळी तुम्हाला अशी माहिती मिळेल. जे कुठलं तुमचं एअरलाईन असेल त्या एअरलाईनच्या साईटवर जाऊन या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. मोस्टली इंटरनॅशनल स्टुडंटला 2 चेकिन बॅग्स असतात अलाउड, त्या 23 किलोच्याच असतात. चेकिन बॅग्स ह्या एअरक्राफ्टमधून कॅरी केल्या जातात. दुसऱ्या ज्या असतात त्या केबिन बॅग्स असतात आणि त्या 7 किलोच्या असतात. 2 केबिन बॅग्स आपण कॅरी करून घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामध्ये बॅकपॅकसुद्धा अलाउड असते, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला लॅपटॉप चार्जर वगैरे अशा गोष्टी ठेवू शकतो. जर लेडीज कुणी असेल तर ती हँडबॅगसुद्धा घेऊन जाऊ शकते. चेकिनच्या ज्या बॅगा असतात त्यांना खूप मोठ्या प्रोसेसमधून जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी हे केअरफुली हँडल करतीलच असं नसतं, बऱ्याचदा रफली ते हँडल केले जातात आणि त्याच्यामुळे बॅग्स ह्या तुटल्या जातात किंवा डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण जे बॅग्स घेतो त्या नेहमी चांगल्या ब्रँडच्याच घ्यायला हव्यात, जसं की अमेरिकन टुरिस्टर, सफारी, स्काय बॅग्स, VIP अशा चांगल्या नोन कंपनीच्या बॅग्स ह्या घेतल्या पाहिजेत. आणि हो, 2 व्हीलवाल्या बॅगपेक्षा 4 व्हील्सवाल्या बॅग्स ह्या प्रिफर कराव्यात, हँडल करायला खूप सोप्या जातात. तर वॉरंटीच्या रिलेटेड बोलायचं झालं तर ही इंटरनॅशनल वॉरंटी असलेलेच बॅग्स घ्याव्यात, जेणेकरून जर तुमची बॅग कुठेही डॅमेज झाली तर ती कोणत्याही देशात तुम्हाला रिपेअर करून मिळू शकते. तर आता आपण बोलूया TSA लॉकबद्दल. तर TSA म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन लॉक. काही TSA एजंट्स असतात ज्यांना काही बॅगेजबद्दल जर डाऊट वाटला तर ते त्या बॅग्स लिगली उघडून बघू शकतात, चेक करू शकतात. आणि त्यांच्याकडे TSA लॉकचं चावी असते, की असते, तर त्याच्यामुळे ते सहजरित्या उघडून बॅग्स चेक करू शकतात. आणि समजा जर आपण TSA लॉक लावलेलं नसेल, साधं लॉक लावले असेल, तर त्यांना ते लॉक तोडावं लागतं. त्यामुळे TSA लॉक असलेलं कधीही चांगलं. समजा तुमच्याकडे TSA लॉक नसलेल्या बॅग्स ऑलरेडी असतील तर तुम्ही काय करू शकता, TSA लॉक हे सेपरेटलीसुद्धा घेऊन आपल्या बॅगला लावू शकतो, हे कधीही सेफ राहतं. आणि हो, TSA लॉक जिथून कुठून तुम्ही घ्याल किंवा TSA असलेली बॅग जिथून घ्याल तिथे तुम्ही TSA लॉक चेक करून घ्यायचं आहे. कधी कधी ते फॉल्टीही असू शकतं, त्यामुळे तिथेच ते चेक केलेलं बरं.
तर अशी ही बॅगेजबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जे गरजू असतील त्यांना ही माहिती मिळेल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल आहे ती सुद्धा वाजवा, जेणेकरून नेक्स्ट मी कॅनडा सिरीजचा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग मी इथेच थांबते, पुन्हा भेटूया कॅनडा सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.